अंबाजरी पुलिस थाना अंतर्गत एक आपराधिक प्रवृत्ति के व्यक्ति को देशी कट्टे के साथ पकड़ा गया है, जो पहले ही डकैती के मामले में फरार था। उसे बीच शाम के समय फुटारा में गश्त के दौरान शक के बिना पर उसे पकड़ा गया है। अंबाजरी पुलिस की टीम ने एक अपराधी को देशी कट्टे के साथ गिरफ्तार किया है। दरअसल पकड़ा गया आरोपी डकैती के एक मामले में पुलिस को वांछित था और उसके फुटाला परिसर में घूमने की गुप्त जानकारी मिलने के बाद पुलिस ने ट्रैप लगाकर उसे हवालात पहुंचा है। अंबाजरी पुलिस की टीम को गोपनीय जानकारी मिली थी कि उनके थाना परिसर में दर्ज डकैती के एक मामले में वांछित आरोपी एक दुपहिया वाहन पर फुटाला परिसर में घूम रहा है। इस सूचना पर टीम ने छापा मारकर आरोपी सर्वेश उर्फ टीटू चंद्रशेखर परिहार उम्र 20 साल शिवसेना ऑफिस के पास पांडरा बोड़ी निवासी को हिरासत में लेकर जब उसके पास की गाड़ी क्रमांक MH31AL7678 की तलाशी ली तो उसकी डिक्की में एक देसी कट्टा बरामद हुआ। उसके पास मिली दुपहिया गाड़ी भी चोरी की बताई जा रही है, जिसे इमामवाड़ा परिसर से चुराया गया था। इस कार्यवाही में कट्टा व गाड़ी सहित करीब 53,000 रुपयों का माल बरामद किया गया है। सर्वेश के खिलाफ इससे पहले चोरी, मारपीट, वाहन चोरी जैसे करीब 5 आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी है। इस मामले में आगे की जांच अंबाजरी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे अंबाजरीच्या हद्दीमध्ये आमच्या DB पथकाचे पोलीस हवालदार राजेश सोनवणे, पथकामधले कर्मचारी अंकुश, अमित आणि रोमित हे सायंकाळच्या वेळेला फुटाळा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना फुटाळाचं विसर्जन पॉईंट त्या ठिकाणी वडाचं झाड आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये एक अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि 399 आमच्याकडे तो फरारीसुद्धा आहे। तो संशयास्पदरित्या गाडीजवळ थांबलेला दिसून आला। पोलीस पथकाने त्याला घेराव घालून पकडलं आणि त्याची झडती घेतली आणि त्याच्यासोबत एक त्याची गाडी होती, ॲक्टिवा गाडी, ती गाडीसुद्धा तपासली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आम्हाला मिळून आला। आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याविरुद्ध आम्ही कलम 325 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीची जी गाडी होती त्या गाडीची माहिती घेतली असला त्या गाडीच्या इमामवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 10 महिन्यामध्ये त्या गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली आहे। त्यांनी चोरीची गाडी वापरून हा अपराध केल्याचे दिसून येत आहे। आरोपीचा अभिलेख तपासला असता आमच्याकडे दिवाळीच्या वेळेला एक घरफोडीचा प्रयत्नासाठी जमलेल्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता 399 IPC अंतर्गत। त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी फरार होता तर त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो आम्हाला पाहिजे होता आणि आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वी चोरी, गाड्या चोरी, त्याचबरोबर बॉडी वॉफरिंग असे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवर आरोपी आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्या आणखी कोणी साथीदार आहेत काय आणि हा त्यांनी जो गावठी कट्टा बाळगला होता त्याचा उद्देश काय होता, त्यामध्ये कुठलं क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करण्याचा उद्देश होता याबद्दल आम्ही कसून तपास करत आहोत। आज रोजी आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर यामध्ये आणखी चोरीचा प्रकार आहेत किंवा काय किंवा याचा नेमका उद्देश काय होता गावठी कट्टा बाळगण्याचा याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत। आरोपीचं जो नाव आहे त्याचं नाव आहे सर्वेश उर्फ टीटू चंद्रशेखर परियार, वय 18 वर्ष, राहणार पांढराबोडी शिवसेना ऑफिसच्या बाजूला आणि हा याला नशा करण्याची सुद्धा सवय आहे आणि त्याचा जो मित्रपरिवार आहे त्याच्यासोबत जो नेहमी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत हे सुद्धा नशा करण्याच्या प्रवृत्तीचे आहेत आणि त्या उद्देशाने नोंदणी त्याने अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे प्राथमिक दर्शन दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।